नमस्कार मित्रांनो, आपल्या लोकप्रिय 2K क्रिएशन चॅनल वर आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण उष्माघाताने मृत्यू का होतो हे पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। उन्हामुळे मृत्यू का होतो? आपण सगळेच उन्हात फिरतो, पण काही जणांनाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? आपल्या शरीराचं तापमान नेहमी 37 अंश सेल्सिअस असतं। या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात। घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर 37 अंश सेल्सिअस तापमान कायम राखतं। सतत घाम निघत असताना पाणी पित राहणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे। पाणी शरीरात इतरही अधिक महत्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं। जेव्हा बाहेरचं तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान 37 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ लागतं। शरीराचं तापमान जेव्हा 42 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटीन अक्षरशः शिजू लागतं, उघडत्या पाण्यात अंड उकळतं तसं। स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात। रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लड प्रेशर अत्यंत कमी होतं। महत्वाच्या अवयवांना, विशेषतः मेंदूला, रक्त पुरवठा थांबतो, माणूस कोमात जातो आणि त्याचे एक एक अवयव अवघ्या काही क्षणात बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो। उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित राहावे व आपल्या शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअस कसे राहील याकडे लक्ष ठेवावे। उष्माघात टाळा। उन्हाचा पारा चढत आहे, त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी खालील उपाययोजना करा। शेतातील कामे सकाळी 6 ते 11 व दुपारी 4 ते 6:30 पर्यंत कालावधीत करा। काम करत असताना मध्ये मध्ये थोडा वेळ थांबून पाणी घ्या। शक्यतो सुती व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा। डोक्यावर रुमाल, टोपी इत्यादींचा वापर करा। आहारात ताक, दही इत्यादीचा वापर करा। तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, मद्यपान व मांसाहार टाळा। कोल्ड्रिंक्स ऐवजी लिंबू सरबत, नारळ पाणी याचा वापर करा। दुपारी 11 ते 4 पर्यंत काम, प्रवास टाळा। लहान मुलांना, गरोदर मातांना, आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडू देऊ नका। अशक्तपणा, थकवा, ताप, उलट्या इत्यादी लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। यासोबतच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हेही सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय 2K क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।